हुशार माकड। दोन मांजरी होत्या, एकीचे नाव चिंगी होते तर दुसरेचे नाव मिंगी। एकदा त्यांनी दुकानातून लोण्याचा गोळा मिळविला। लोण्याचा गोळा घेऊन त्या झाडाखाली बसल्या। मिंगी म्हणाली, मी लोणी वाटणार। चिंगी म्हणाली, मी लोणी वाटणार। दोघींचे भांडण सुरू झाले। तेवढ्यात एक माकड आले। माकड म्हणाले, तुम्ही का भांडता? मी लोणी वाटतो। मग तर झालं। माकडाने लगेच तराजू आणला, लोण्याचे दोन भाग केले। चिंगी व मिंगी बघत होत्या। माकडाने पाड्यात एक भाग ठेवला, दुसऱ्या पाड्यात दुसरा भाग ठेवला। पण काहीतरी गडबड झाली। एका पाड्यातील भाग मोठा होता। माकडाने थोडा विचार केला, त्यातला थोडा गोळा खाऊन टाकला। आता दुसऱ्या पाड्यातला गोळा मोठा झाला। माकडाने पुन्हा थोड्या लोण्याचा गोळा खाऊन टाकला। थोडा थोडा करत माकडाने सगळ्या लोण्याचा गोळा खाऊन टाकला आणि जिबली चाटत हलत डुलत माकड निघून गेले। चिंगी व मिंगी एकमेकींकडे पाहतच राहिल्या।